गडीमध्ये पुन्हा एकदा आता बास फरतांचा देखील एक बोर्ड लागलेला आहे. आता हे जेवढे भावी मुख्यमंत्री आहेत हे त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत भावीच राहणार आहेत आणि त्यांना पण आमच्याकडून शुभेच्छाच आहेत. कारण की पक्षामध्ये आमदार संख्या पाहता जेवढे आमदार आहेत तेवढेच आज भावी मुख्यमंत्री देखील त्या पक्षामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या विद्यमान सरकारला त्यांच्या कामाची पावती दिली आणि भविष्यामध्ये देणार आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की भावीच्या स्पर्धेमध्ये आम्ही नाही आहोत, आम्ही आजी आहोत आणि आम्ही आजीचं जनतेच्या विश्वासाने परत आजीच राहू. त्यामुळे भावी हा विषय त्यांना शुभेच्छा आहे. आजी मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारचंच आहे. आता जैनचे भावी मुख्यमंत्री मला असं वाटतं म्हणून त्यांचे बॅनर आणि बोर्ड लागले मला असं वाटतं ते निवडून येतील का नाही याचीच खात्री नाही. म्हणून कदाचित मुख्यमंत्री म्हणून आपल्याला माहिती आहे का घोषणा करायची आणि मुख्यमंत्र्यांच्या नावावर आपल्याला काही मतं मिळतील कारण आणि आपण परत आमदार होऊ का काय एवढंच खरं वाटलं. आता त्यांना माध्यमातून स्वप्न पाहण्याचं काम होत आहे. जवळपास दहा मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीत. महाविकास आघाडीला आता आज तर 10 दिसतील परंतु विधानसभा आल्यानंतर मला असं वाटतं 50 पर्यंत आपल्या जाईल का काय सुद्धा शंका या वेळेला आपल्याला लागती. याचं कारण असं आहे का त्यांना स्वतःलाच स्वतः निवडून येऊ का नाही याची खात्री कुठल्याच प्रकारची वाटत नाही. निदान मुख्यमंत्री म्हणून जर कदाचित आपल्याला जर घोषणा जर झाली तर लोक म्हणतील आपल्याला त्यांना मुख्यमंत्री संधी मिळती. कमीत कमी नाही तर आपल्याला काही करता आलं तर आपण त्यांना निवडून तरी द्या म्हणजे मुख्यमंत्री होतील या आशेने मला असं वाटतं ते ही यादी जाहीर होण्याचं काम मला असं वाटतं होऊ राहील.